नमस्कार. कोरोना व्हायरसच्या निमित्ताने आपल्या लक्षात आलंच असेल की आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे. एक छोटासा सूक्ष्म व्हायरस सुद्धा मानवी आयुष्य संपवू शकतो. आयुष्य हे खूप मौल्यवान आहे आणि म्हणूनच ते योग्य गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि चांगली पुस्तक वाचणं हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. मी ज्यावेळी 8वीमध्ये होते त्यावेळी यशवंतराव चव्हाणांचा एक धडा आम्हाला पुस्तकामध्ये होता. त्यांच्या आत्मचरित्राचा एक छोटासा पार्ट होता आणि त्यामध्ये त्यांनी मॅक्झिम गॉर्की यांच्या आई या पुस्तकाचा उल्लेख केला होता. कुतूहल म्हणून लायब्ररीतून आणून हे पुस्तक मी त्यावेळी वाचलं. त्यावेळी मला त्यातलं फारसं काही कळालं नाही पण माझ्या आयुष्याशी रिलेटेड आहे असं नक्कीच जाणवलं. 1907 साली मॅक्झिम गॉर्की यांनी आई ही कादंबरी लिहिली. त्या मॅक्झिम गॉर्कींचा आज जन्मदिवससुद्धा आहे. तर रशियामध्ये 1917 बोल्शेविक क्रांती घडून आली आणि त्या बोल्शेविक क्रांतीमुळे जगातलं पहिलं सोशलिस्ट राष्ट्र उदयास आलं आणि 1917 क्रांतीची मुळं आपल्याला 1905 अयशस्वी क्रांतीमध्ये दिसून येतात. तर आई ही कादंबरी 1905 जी क्रांती झाली त्यातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. अगदी 2 वर्षांनी म्हणजे 1907 ही कादंबरी प्रकाशित झाली आणि लेनिन सुद्धा त्यावेळी म्हणाले की अगदी योग्य वेळी ही कादंबरी प्रकाशित झाली. ही फक्त कादंबरी नसून एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. कारण ही खूप जुनी असली आणि कादंबरी असली तरी तिला खरी पार्श्वभूमी आहे. यानंतर मला मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी बोलायला आवडेल. खूप लहानपणीच मॅक्झिम गॉर्की हे अनाथ झाले. पुढे आजीने त्यांचा सांभाळ केला. आजोबांकडून म्हणावं तेवढं प्रेम त्यांना मिळालं नाही. अगदी 12व्या वर्षी ते घरातून बाहेर पडले आणि एकदा त्यांनी आत्महत्या करायचा सुद्धा प्रयत्न केला. छोटी मोठी कामे करत ते जगले आणि जगभर फिरले. एका वर्तमानपत्रामध्ये पत्रकाराचं सुद्धा काम त्यांनी केलं. 1867 त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली जिचं नाव होतं एसेस अँड स्टोरीज. या पुस्तकाने लेखक म्हणून त्यांना खरी ओळख मिळवून दिली. मॅक्झिम गॉर्की हे क्रांत्यांमध्ये भाग घेतच होते. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ते एक लेखक होते आणि त्या काळच्या राजकारणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. लेनिन हे त्यांचे खास दोस्त समजले जातात. तर अशा या काळामध्ये त्यांनी आपलं पुस्तक लिहिलं. असं म्हणतात की त्या काळातल्या राजकारणाचा प्रभाव त्या काळातल्या साहित्यावर खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि आई या पुस्तकावर त्या काळातल्या राजकारणाचा प्रभाव आपल्याला पूर्णपणे दिसून येतो. सोवियत साहित्यामध्ये आई या कादंबरीला खूप मोठं मानाचं स्थान आहे. ही कादंबरी 2 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या भागामध्ये पावेल ग्रॉसोव आणि त्याची आई यांची कथा आहे. तर दुसऱ्या भागामध्ये मे दिनादिवशी ते जी निदर्शनं करतात त्याची कथा सांगितली आहे. तर या पुस्तकातील 2 महत्त्वाची पात्रे पावेल ग्रॉसोव आणि आई. पावेल ग्रॉसोव हा एक संघर्ष करणारा तरुण आहे पण तो या कथेचा नायक नाही आहे. या कथेचा नायक आहे आई. याचं कारण असं की आजसुद्धा जगामध्ये अनेक पिचलेली माणसं आहेत ज्यांच्यावर खूप अन्याय होतो पण ते बदलायला तयार नाही किंवा विचार करायला तयार नाही. असं नाही की त्यांना विचार करता येत नाही. त्यांना विचार करता येतो. ते सुशिक्षित आहेत किंवा अर्धवट शिकलेले आहेत पण बदलामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट होईल. बदल हा वाईट असतो असं त्यांच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे आणि प्रत्येक बदलाला ते विरोध करतात आणि अशा या वर्गाचं प्रतिनिधित्व आई करते. तर पुढं जाऊन आई मुलाच्या माध्यमातून आई कशी बदलते आणि बदलाला तसेच क्रांतीला कशी तयार होते याची कथा या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 100 वर्ष उलटून गेले त्या पुस्तकाला. अनेक भाषांमध्ये याचं भाषांतर झालेलं आहे. मराठीमध्ये प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी या पुस्तकाचं भाषांतर केलेलं आहे. तर मॅक्झिम गॉर्की यांना जन्मदिवसानिमित्त मी अभिवादन करते आणि हे पुस्तक आपण नक्कीच वाचाल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.